सध्या एका धूमकेतूचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारतात 14 जुलै 2020 म्हणजेच आजपासून गोंडस धूमकेतू दिसणार आहे. आजपासून पुढील 20 दिवस दररोज आकाशात हा गोंडस धूमकेतू तुम्ही पाहू शकता. मात्र यावेळी संधी गमावल्यास पुढच्या 6800 वर्षांपर्यंत तो दिसणार नाहीये. या दिवसांमध्ये हा धूमकेतू संपूर्ण भारत ओलांडताना दिसणार आहे. या धूमकेतूचं नाव आहे निओ व्हायस. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. भारतातून आणि तुमच्या शहरातून तुम्ही या धूमकेतूला कधी बघू शकता? धूमकेतू हा प्रकार काय आहे? निओ व्हायसची वैशिष्ट्ये काय आहेत? सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. याची अधिक माहिती आपल्याला देत आहेत प्रदीप नायक, जे खगोल मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, एक हौशी खगोल अभ्यासक आहेत आणि तारांगण या सुप्रसिद्ध पुस्तकाचे ते लेखक सुद्धा आहेत. नमस्कार. सध्या आकाशात जो धूमकेतू दिसतोय त्या धूमकेतूचं नाव आहे निओ व्हायस, NEOWISE. तर हा NEO नावाची एक अवकाश वेधशाळा आहे. त्या वेधशाळेमधल्या WISE व्हाईज नावाच्या एका कॅमेऱ्यामधून याचा शोध लागला, म्हणून याला निओ व्हायस असं नाव देण्यात आलं. खरं तर धूमकेतूला नाव हे ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला असतो धूमकेतू त्यांचं नाव देण्यात येतं. उदाहरणार्थ हेल आणि बॉब या दोन शास्त्रज्ञांनी जो धूमकेतू शोधून काढला तर त्या धूमकेतूचं नाव हेल बॉब असं देण्यात आलं. काही वर्षांपूर्वी शूमेकर नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले धूमकेतू, तर त्या सगळ्या धूमकेतूंना शूमेकर नावाने ओळखलं गेलं. तर अशा प्रकारे जे शास्त्रज्ञ, जे हौशी निरीक्षक धूमकेतूचा शोध घेतात त्यांचं नाव धूमकेतूला देण्याची प्रथा आहे. तर हा धूमकेतू मात्र एका वेधशाळेने शोधलेला आहे, म्हणून त्या वेधशाळेचं नाव याला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा धूमकेतू निओ व्हायस या नावानेच ओळखला जाईल. तर हा धूमकेतू 27 मार्च 2020 या दिवशी शोधला गेला आणि त्यानंतर मग हा धूमकेतू असं लक्षात आलं की झपाट्याने सूर्याच्या जवळ येतोय. तो 3 जुलैला सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ होता आणि आता तो सूर्यापासून दूर जायला लागलेला आहे. तर 22 जुलै या दिवशी तो पृथ्वीला जास्तीत जास्त जवळ, म्हणजे 10 कोटी किलोमीटर अंतरावर असेल, त्यावेळी अर्थातच तो आपल्याला जास्तीत जास्त तेजस्वी दिसणार आहे. सध्या तो अगदी साध्या डोळ्यांना देखील दिसतोय, तुम्हाला कुठल्याही साधनांची आवश्यकता नाहीये. जर लहानशी द्विनेत्री म्हणजे बायनोक्युलर जर असेल तर मात्र आणखीनच सुंदर त्याचं दृश्य दिसू शकेल आणि मुख्य म्हणजे शोधायला पण बरं पडेल, कारण अगदी तेजस्वी म्हणजे अगदी लगेच तुम्ही आकाशात पाहायला लागलं तुम्हाला लगेच धूमकेतू दिसायला लागेल, एवढं काही तेजस्वी हा नाहीये. तरी देखील तुलनेने तेजस्वी, म्हणजे 1997 हेलबॉप नावाचा धूमकेतू आला त्यानंतरचा हा सर्वात तेजस्वी धूमकेतू आहे. तर हे धूमकेतू मुळात येतात कुठून? धूमकेतू म्हणजे काय? तर धूमकेतू म्हणजे छोटेसे खडक आहे. एक साधारणपणे 2 किलोमीटर पासून 200 किलोमीटर आकाराचे असे खडकाळ गोळे असतात, त्यांच्या भोवती गोठलेला वायूंचा आवरण असतं, म्हणून इंग्लिशमध्ये याला डर्टी स्नोबॉल्स असं म्हणतात. तर हे जेव्हा सूर्याच्या जवळ येतात त्यावेळेस सूर्याच्या उष्णतेमुळे त्या गोठलेल्या वायूंचं वायूमध्ये रुपांतर होतं आणि मग त्याला शेपूट फुटते. ही शेपूट सूर्याजवळ येतानाच निर्माण होते आणि सूर्याजवळून दूर गेल्यावर ही शेपूट नाहीशी होते. बरेचसे धूमकेतू हे वारंवार भेट देणारे असतात. उदाहरणार्थ एनकेचा धूमकेतू जो दर 3.5-4 वर्षांनी भेटायला येतो, हॅलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी भेटायला येतो, असे अनेक धूमकेतू की 200-250-300 वर्षांनंतर भेटायला येतात. हा धूमकेतू निओ व्हायस हा धूमकेतू मात्र आपल्याला पहिल्यांदाच भेटायला येतोय आणि त्याची कक्षा इतकी मोठी आहे की तो पुन्हा यायला आणखीन 6800 वर्ष लागतील. 6800 वर्षांनंतर जो पुन्हा हा धूमकेतू येईल त्यावेळेस आपण 2020 साली बघितलेलाच हा धूमकेतू आहे हे काही सांगता येणार नाही. त्यामुळे हा एकदाच भेट देऊन जाणारा धूमकेतू आहे असं समजलं. तर हा धूमकेतूचं निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळच्या आकाशात बघावं लागेल. 12 जुलैपर्यंत तो पहाटेच्या आकाशात सूर्योदयापूर्वी दिसत होता, आता तो संध्याकाळच्या आकाशात सूर्यास्तानंतर लगेच दिसायला सुरुवात झालेली आहे आजपासून. मात्र तो आज सूर्यास्तानंतर लगेच एक अर्ध्या तासाच्या आत मावळेल. कालांतराने म्हणजे 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत तो सूर्यापासून दूर दूर जाईल, मग आपल्याला जवळजवळ 1.5-2 तास, 2.5 तास बघायला मिळेल. सध्या तो उत्तर दिशा आणि पश्चिम दिशा यांच्यामध्ये, ज्याला आपण नॉर्थ वेस्ट असं म्हणतो, तर त्या नॉर्थ वेस्ट या दिशेला तो धूमकेतू दिसतोय. जर आकाशात तुम्हाला 70° ओळखता आले तर 70°च्या सरळ रेषेत खाली क्षितिजाजवळ हा धूमकेतू दिसेल. 18-20 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत धूमकेतूचं चांगलं निरीक्षण करता येईल. त्यामुळे तुम्हाला आज जरी हा धूमकेतू दिसला नाही तरी पुढचा आठवडाभराचं निरीक्षण करण्याची संधी घ्या आणि सूर्यास्तानंतर 1.5-2 तासापर्यंत हा साध्या डोळ्यांना दिसणारा धूमकेतू आहे. तो मला अशी आशा आहे की
जास्तीत जास्त लोक याचं निरीक्षण करतील, कारण तुम्हाला कुठल्या साधनांची आवश्यकता नाहीये, साध्या डोळ्याने दिसू शकणार हा अतिशय सुंदर असा धूमकेतू आहे. या पाठीमागचं कुठली शुभ अशुभ ही संकल्पना आता शास्त्रज्ञांनी सांगितलेली की ह्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये, त्यामुळे सर्वांनी याचं निरीक्षण करावं असं मी आवाहन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की हा धूमकेतू जास्तीत जास्त लोकांना दिसेल. धन्यवाद.